नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री दत्तक गाव म्हणून ओळखले जाणारे खरवड गावात काही कामाचा पाठपुरावा हा शासन दरबारी मांडण्यात आला, परंतु ते काम प्रत्यक्षात गावात नाही अशी परिस्थिती या गावातून दिसून आली आहे। मागील 2016 पासून तर आज 2020 या तारखेपर्यंत झालेल्या कामाचा पाठपुरावा केला असता दप्तर दिरंगाई आणि अनियमितता झाल्याचं समोर आले। स्ट्रीट लाईट साठी म्हणजे रस्त्यावरचे दिव्यासाठी 2,36,543 रुपयाचे खर्च शासन दरबारी मांडण्यात आले, परंतु गावात पाहिलं तर एकाही खांबावरती स्ट्रीट लाईट लावलेली नाही। त्यांच्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृह हे 95,000 रुपयांचं त्याने शासन दरबारी मांडलं, परंतु तेही प्रत्यक्ष गावातून गायबच आहे। त्यांच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या अवतीभोवती परिसरात नळ कनेक्शनसाठी त्यांनी खर्च दाखवला होता, परंतु प्रत्यक्षात हे काम झालेलं नाही। वाचनालयाचा खर्च दाखवला असला तरीही कोणत्याही पुस्तकाची उपलब्धता नाही असा प्रकार ग्रामपंचायतमधून समोर आला आहे। यासाठी BDO यांना निवेदन दिलं होतं, परंतु अद्यापही या निवेदनावरती कोणतीही दखल घेतलेली नाही। चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रशांत झभेरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।